सत्ता स्थापनेबाबत आज दिल्लीमध्ये बैठक, शिंदे फडणवीस आणि अजित पवारांची अमित शहांसोबत चर्चा, मुख्यमंत्रीपदाच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। ओबीसींच्या हक्कांसाठी काम केल्यानेच देवेंद्र फडणवीस टार्गेटवर, भुजबळांचा आरोप, तर भाजपचा मुख्यमंत्री होणं स्वाभाविक, भुजबळांनी केलं मान्य। महायुती नेत्यांच्या बैठकीपूर्वी आज अमित शहांची महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांसोबत चर्चा, तर मोदी आणि नड्डांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्रीपदावरती चर्चा झाल्याची माहिती। मुख्यमंत्री निश्चितीनंतर काही मंत्र्यांच्या नावावरही दिल्लीमध्ये शिक्कामोर्तब होणार, नव्या सरकारमध्ये तरुण चेहऱ्यांना संधी, विश्वसनीय सूत्रांची माहिती। पुण्यातल्या बैठकीमध्ये राज ठाकरेंकडून पराभवाचं चिंतन, पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएमवरती संशय व्यक्त, निवडणुकीमध्ये कुठले फॅक्टर महत्वाचे ठरले यावरही चर्चा। खासदार म्हणून शपथ घेताना प्रियंका गांधींच्या हाती संविधानाची प्रत, तर नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये विजयी ठरलेल्या काँग्रेसच्या रवींद्र चव्हाण यांची मराठीतून शपथ। हेमंत सोरेन यांचा आज शपथविधी, चौथ्यांदा घेणार झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, इंडिया आघाडीचे नेते राहणार सोहळ्याला उपस्थित। सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पुलावरून भरधाव गाडी कोसळून तिघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी। लग्न सोहळा आटोपून कोल्हापूरमधून सांगलीकडे येताना घडला अपघात। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा आज 728वा संजीवन समाधी सोहळा संपन्न, राज्यभरातून लाखो भाविक आळंदीमध्ये, सोहळ्यावरती हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।